अहमदनगर मध्ये आज एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आहेत. आपण थेट त्या ठिकाणी जाऊया. टॅक्सी आणि त्या दृष्टिकोनातून तयारी ठेवली पाहिजे. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. मला आनंद आहे की नगर जिल्ह्यामध्ये या नगरच्या एकंदर विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे जी काही लोकांच्या मागण्या होत्या त्याची पूर्तता करण्याच्यासाठी गडकरी हे या ठिकाणी आले. काही प्रकल्पाला त्यांनी मंजुरी दिली, काही प्रकल्प फुले झाले म्हणून ते संपूर्ण जिल्ह्याला समर्पित करणार आहेत आणि काही नवीन प्रकल्प आज सरकारने त्यांच्यापुढे मांडले त्याचा अभ्यास करून ते योग्य प्रकारे योग्य वेळी निर्णय घेतील याची खात्री मला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी विकासाच्या कामात लक्ष घातलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक त्यांचा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. तर आपण पाहतो या ठिकाणी शरद पवार आणि नितीन गडकरी हे एकाच व्यासपीठावर या कार्यक्रमादरम्यान होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी हे एकाच व्यासपीठावर या ठिकाणी आले. अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचं भूमिपूजन आणि चार महामार्गांचं लोकार्पण आज करण्यात येत आहे. यासाठी पवार आणि गडकरी हे एकत्र आले. तर सुमारे 4000 कोटी रुपये खर्चांची महामार्गांची कामं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत आणि त्यांचंच भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे. तर यामध्ये नगर करमाळा हा महामार्ग 4 पदरी होणार आहे. शिवाय त्यासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांचा खर्च देखील होणार आहे. सावळी विहीर ते नगर बायपास रुंदीकरण, नगर भिंगार रस्ता रुंदीकरण यासह राष्ट्रीय राखीव निधीतून दुरुस्तीच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात येत आहे. तर याशिवाय नगर दौंड, नगर कडा, जामखेड, कोपरगाव, वैजापूर अशा काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचं औपचारिक उद्घाटनसुद्धा याचवेळी करण्यात येत आहे. तर आपण पाहतोय एकाच व्यासपीठावर या ठिकाणी शरद पवार आणि नितीन गडकरी हे आले आहेत. दोन मातब्बर नेते हे एकत्र आल्यामुळे आता चर्चा देखील रंगू लागल्या. तर आपण पाहतो राष्ट्रीय महामार्गाचं हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी शरद पवार सुद्धा बोलत होते. तर आपण पाहतो या ठिकाणी नितीन गडकरी व्यासपीठावर आहे, यासोबतच शरद पवार सुद्धा याच कार्यक्रमात आहेत. तर राष्ट्रीय महामार्गाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि यावेळी साखर उद्योगासमोर सध्या अडचणी असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. इथेनॉल क्षेत्रामध्ये पदार्पण करावं लागेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे. तर नगर करमाळा महामार्ग सुद्धा झालाय, त्याचंच उद्घाटन सुद्धा या नेत्यांच्या हस्ते या ठिकाणी झालंय. तर आपण पाहतोय या ठिकाणी नेत्यांच्या आणि शरद पवार यासह नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या भूमिपूजन सोहळ्याचं लोकार्पण या ठिकाणी झालं. यासोबतच काही महामार्गांचं काम झालंय आणि त्याचा उद्घाटन सोहळा इथे पार पडतोय. अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यासपीठावर शरद पवार आणि नितीन गडकरी हे आले आहेत आणि त्याच ठिकाणी या महामार्गांचं भूमिपूजन केलं जात आहे. आपण पाहतोय अहमदनगरमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आणि यावेळी शरद पवार तसंच नितीन गडकरी हे एकाच व्यासपीठावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचं भूमिपूजन आणि चार महामार्गांचं लोकार्पण आज या ठिकाणी करण्यात येत आहे.